हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माधुरी लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये स्वागत आहे. कशा तुम्ही एकदम मस्त असाल. तर इथे विट्टू मेनू मी दिसत असेल तर आम्ही इथे जाऊबाईला घेऊन चाललेलो आहे डॉक्टरकडे. तर घरी सासूबाई नाही आहे, ते गेल्या बाहेरगावी. तर आम्ही विट्टूला घेऊन सोबतच चाललेलो आहे. आर्यन घरी ठेवलेला आहे. तर हा व्हिडिओ खूप दिवसाचा आहे, दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसाचा आहे आणि आम्ही इथे डॉक्टरकडे चाललेलो आहे. तर आज संध्याकाळी असते, बाळासाहेब आंबेडकर यांची सभा असते दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी. तर इथे बरेच दिखावे लागलेले आहेत, खूप ठिकाणी बघू शकता तुम्ही. मी तुम्हाला दाखवतच आहे, खूप छान छान असे दिखावे लागतात भरपूर. आणि एवढी मोठी सभा असते, एवढे लोक असतात त्या सभेला खूप. तर इथे आता इथे मी जिथे थांबेल ना तिथे जेवणाची सुद्धा तयारी चालली आहे, कारण की बाहेर गावावरून लोक येतात तिथे, तर त्यांच्यासाठी जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली असते. तर आता बघा, तुम्हाला दिसेल की इथे जेवणाची तयारी चालवली आहे. इथे आम्ही जेव्हा पोहोचलो त्यावेळेस 3 वाजलेले होते आणि नंतर मग घुसलो आम्ही इथे दुकानामध्येच बाजूलाच. तर इथे आमच्या जाऊबाईला स्पोर्टच्या दुकानामध्ये घुसल्या, तिथे त्यांना काहीतरी पाहिजेच होतं. तर तिथे गेल्यानंतर ते दादा म्हणले की ताई, तुम्ही मला जे सांगितले ते मी काही आणलंच नाही, तर तसं करा तुम्ही, 2-3 दिवसानंतर या. तर ते म्हणाला ठीक आहे. तिथून मग आमच्या जाऊबाई पुढे आल्या. मग तिथे ते त्यांना बाटली भेटली. आता मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की बायका काही ना काही घेतच राहतात. तर इथे आमच्या जाऊबाईचं तसंच चाललेलं होतं, त्यांनी सुपली घेतली, झाडू घेतला, अजून काहीतरी चाललेलं होतं बघत होते. आई विट्टू बघा, हे बघा, इकडनं जाताना माझी बिट्टू जी आहे मस्त हिरोईन सारखे तयार होती, गॉगल्स टॉलविल लावून. आणि तिकडनं येताना तिने काहीच ठेवलं नाही, पूर्ण काढून फेकलं. किती हाल झाले, माझे 4-5 दिवस झाले वेळेवर जेवण नाही. तिकडनं या डॉक्टरकडे घेऊन जा, तिकडं मग मार्केटमध्ये घुसा. मार्केटमध्ये तिथे वेळ होतो, तिकडनं आल्यानंतर मग स्वयंपाक करा आणि मग जेवण करा. 4-4 रोजचे. एक तर आज तेवढं की नाश्ता पण नाही आहे आणि जेवण पण नाही आहे. द पाणी पाणी त्या मुलीने त्या दुकानामध्ये एवढा मला त्रास दिला खूप. आता गेटच्या आत एंट्री पण नाही केली, तर कपडे काढू दे, पॅन्ट काढू दे, चाललं. काय खोलून माग, काय खोलून देऊ. नको पैंजण आली, आजी बाई पैंजण काढून. पैंजण खोलून दिले नाही म्हणून किती राग. चला आले आल्यास मी जरा लागले स्वयंपाकाला, कारण भूक लागली आहे मला खूप. सर्व मी अर्धा करून गेली होती, भात भाजी चपात 2 भाज्या आणि मेनू पीठ म्हणून ठेवलेलं. सर्व लक्ष देवर आहे, जेवायला बसलेली आहे मगापासून, पण लक्षच नुसतं देवर आहे. पाणी इथे आहे तर तिथे दाखवत होती. गोड गोड चाललंय. सर्व गोड गोड चाललंय इथे फक्त दही साठी एवढा. दही साठी तर ती किस्सू घेते, तू अजून काम नाही सांगते. पण 10 घे ना ग मम्मी तू, तरी पण मला दही द्या. तिची तिला देऊन दे त्या कटोरीत, ती तुलाही त्रास देत नाही. काही नाही, बसते ती हॉलमध्ये एकटी खात. गुड बिटू गुड. बापरे थोडस दिलं तर नाराज आहे का, थोडस दिलं तर असं केलं. बिट्टू त्या डब्यामध्ये माकून बघत आहे की त्याच्यामध्ये किती आहे आणि मला किती दिलं सांगून दिले. दही साठी बिट्टूने झाडूने मारलं हिला आतापर्यंत. झाडू घेऊन आली, 2 मारलं, दही दे दही दे 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 म्हणजे दे. तर आमची मगाशी माझी तर नाही, या बिट्टूची एक झोप झाली. ही झोपली 4:30 आणि 6:30 उठली, म्हणजे जी 2 तास झोप झाली. आता 7:30 वाजले, जेवण पण झालं आहे. आता मी जेवू घातलं थोडंफार तिला जेवू घातलं, परत तिची मस्ती चालू झाली. गुळाचा डब्बा आणला आहे, त्याच्यावर बसली आहे. म्हणजे मूड तसंच आहे बघा, आत्ता जेवली ना बघा,
मोबाईल माझा घेऊन इथे येऊन ब्लँकेट अंगावर घेऊन मस्त बसलेली होती असं. ओ ओ शेते बाबू हे बघ अटॅक वा के जा रही थी लड़की छोटी सी छी उल्लू बनवती तू मला उल्लू बनवती ती मला उल्लू मला आला उल्लू उल्लू मला उल्लू बनवती ती इथे फ्रीज मध्ये चॉकलेट. अरे वा चॉकलेट बिट्टू सर बिट्टू बरोबर नाही ते चॉकलेट मध्ये ते माझं चॉकलेट माझं चॉकलेट दादाला थोडस दे थोडं दे. गुड बिट्टू गुड.